त्याला आधी कुठे पाहिलंय? ह्या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळत नव्हतं, नेमकं आठवत नव्हतं। माहूरहून निघायची वेळ आली, आम्ही गाडीत बसलो। मी नेहमी गाडी सुरू करताना डिझेल, किलोमीटर वगैरे चेक करतो, त्या दिवशी पण केली। किती किलोमीटर रिकामं फिरलो याचा आता हिशेब करत होतो, आणि मला एक मोठा धक्का बसला ज्यामुळे आम्ही सगळेच चक्रावलो। कारंजा ते मानोरा 40-40 किलोमीटर अंतर, मानोरा ते जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉइंट 20 किलोमीटर, आणि तो चौक ते माहूर 40 किलोमीटर, इतकं जवळपास 100 ते 110 किलोमीटरच पुढे सरकलं होतं। मग रात्री 12:30 ते 5 वाजेपर्यंत आम्ही अखंड ज्या रस्त्यावर तो फिरलो ते किलोमीटर कुठे गायब झाले होते? त्या रस्त्यावर फिरल्याची नोंदही गाडीनं घेतली नव्हती, ना गाडीतलं डिझेलसुद्धा थोडंही संपलं होतं। सुशा, भलतीच गडबड दिसते। हो रे, कळत नाही काय होतंय ते, हे किलोमीटर गायब कसे झाले? आणि आपण जे 100-150 किलोमीटर फिरत होतो त्यामुळे पेट्रोल डिझेल कसं संपलं नाही? एक काम करू, त्या चहावाल्याला गाठू, तो चहावाला काहीतरी बोलत होता। आता असंख्य प्रश्नांचं काहूर माजलं होतं, भीतीपेक्षा अधिक गोंधळ झाला होता। आम्ही जरा चक्रातच प्रवास सुरू केला, यावेळी दिवसाच, कारण संध्याकाळच्या धुळ्यात आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुण्याला पोहोचायचं होतं। आज पाऊसही नव्हता। चहाच्या टपरीपर्यंत आलो, तिथे कोणीच नव्हतं। हा चहावाला कुठे गेला यार? प्रसादनं भैया भाऊ करून आवाज दिला। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने एक माणूस आलो आलो म्हणत पळत आला। बोला, काय देऊ, चहा कॉफी? अरे हा कोण चहावाला? ते दुसरे भाऊ कुठे येतो? तो चहावाला? कोण दुसरे भाऊ? तेच हो जे परवा होते। नाही तर, परवा पण मीच होतो इथं, माझंच हॉटेल आहे। तुम्ही कोणाला भेटले होते मग? आणि अजून एक धक्का, परवा भेटलेला तो कोण? आणि त्याचा चेहराही कुठेतरी पाहिलेला वाटत होता। रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता इथपर्यंत ठीक होतं, आणि ते तसं नॉर्मल होतं, ते घरसुद्धा, म्हणजे विचारांच्या एका चौकटीत या गोष्टी बसू शकत होत्या। पण तो न भिजलेला माणूस, ती प्रेतासारखी झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो किलोमीटरचा गोंधळ आणि त्या चहावाल्यानं सांगितलं ते सगळं काय होतं? तो माणूस गेला कुठे? इथे अजून जास्त गोंधळ होत होता। जास्त वाढवण्यापेक्षा, विचार करण्यापेक्षा हे प्रकरण इथेच विसरू, डोक्याला ताण देण्यानं फायदा होणार नाही। प्रॅक्टिकल विचारांना मनाची साथ नव्हती, काहीतरी भयंकर नक्की आहे। चौघही शांत होतो, भीती नव्हती पण दडपण जाणवत होतं। आम्ही आता चौकात पोहोचलो, चौकातलं दृश्य अजून चक्रावणारं होतं, आम्हाला चक्कर यायची बाकी राहिली होती। परवा सकाळी ज्या चौकात आम्ही आलो तिथे एक रस्ता व्हाया मानोरा कारंजाला जातो, एक व्हाया दारव्हा कारंजाला जातो, तिसरा रस्ता माहूरकडे जातो, मग चौथा रस्ता। आम्ही ज्या चौथ्या रस्त्याने या चौकात आलो तो रस्ता आम्हाला दिसतच नव्हता। त्या ठिकाणी चौथा रस्ताच नव्हता, तो रस्ताच गायब झाला होता। काय प्रकार आहे यार हा? याच चौकात आलो होतो ना? आम्ही सुन्न झालो होतो। हे तीनच रस्ते आहे भाऊ, एका वडापवाल्यानं सांगितलं। डोकं जड झालं होतं, असला प्रकार मन मानत नव्हतं। कारंजा व्हाया दारव्हा 110 किलोमीटर, व्हाया मानोरा 150 किलोमीटर। सुशा, आपण बघू काय प्रकार आहे ते, दिवस आहे, कोरडा आहे, 40 किलोमीटर जास्त तर चालेल। व्हाया मानोरा हा रस्ता पकडला, सरळ आणि अगदी नॉर्मल गाड्या वगैरे होत्या। तो रस्ता गायब असणं ही सीमा होती, आम्ही पार गोंधळलो होतो। जिथे आम्ही रस्ता चुकलो होतो तो पॉइंट आता आमच्या नजरा शोधत होत्या। 50-60 स्पीडनं हळू गाडी चालवत होतो, मी आणि सुशा एकही टप्पा सोडत नव्हतो। आम्ही मानोरात येऊन पोहोचलो, जिथं मी चहा घेतला त्याच टपरीवर। चौघा आता सुन्न होतो, शांत होतो। त्या रस्त्याची एंट्री आणि एक्झिट गायब झाली होती। मग तो न संपणारा रस्ता, ते घर, ती प्रेतवत पडलेली माणसं, तो स्तब्ध झालेला कुत्रा, हा काय प्रकार होता? आमचा भ्रम की अजून काही? तो चहावाला, तो कोण होता? झाला प्रकार अविश्वसनीय होता, पण नक्की काय होता? भाऊ,
ते पुढे 20 किलोमीटरवर 2 रस्ते मिळतात, ते गाव कुठलं हो? कुठला रस्ता आहे तो? सुशानं चहा घेता घेता त्या चहावाल्याला विचारलं. चहावाल्यानं डोळे फाडून आमच्याकडे पाहिलं. तुम्हाला तो रस्ता भेटला? औसेला गेलता का त्यावर? हो, खूप लांबचा फेरा झाला. आगा काका, पोरा हो, लांबचा नव, मरणाचा फेरा होता. त्यावर जो जो जातो तो परत येत नाही, रस्ता गिळतो त्याला. अरे परत कसं आलं तुम्ही? हे ऐकून आम्ही गोंधळलो. आता इथे बसून काय ते प्रकरण निपटवायचंच असं ठरवलं. त्या वयस्कर चहावाल्याला आम्ही समोर बसवलं. त्याने जे सांगितलं ते धक्कादायक होतं, स्वतः अनुभवल्यामुळं त्याचं बोलणं खोटं वाटावं असा आता प्रश्नच उरला नव्हता. हा भूलभुलैया हाय चकवा, एकदा जो जातो तो तिथेच गडप होतो. औसेला सापळ्यात अडकतो माणूस, घेरी येते. तुम्हाला दिसलं काय? बाहेर कसं आलं दादा? त्या दिवशी माझा लिओक होता इथं, त्यानं सांगाय राहिलं की आडवी वाट पकडा, औस हाय. तो माणूस त्या बाबतीत माहितगार दिसत होता. मग आम्ही त्या माणसाला ते घर, ते माणसं, केदारचं विचित्र वागणं वगैरे सगळं सांगितलं. तुमची घेरी आली होती, ते घर नाय काळाचं नरडं होतं, आणि ते माणसं नाही म्हडी होती म्हडी. तुम्ही तसेच पडला असता त्या म्हड्यावानी. आणि आमच्या पायाखालची जमीन सरकली, अंगावर शहारे आले. औसेच्या राती तो रस्ता उघडा होतो, ज्याची घेरी असल तो त्या वाटेला जातो आणि फसतो. ज्यानं ती रात काटली तो वाचला, जो घरात गेला तो मेला. तुम्ही लय नशीबवान बघा दादा, देवाची कृपा म्हणून सुटल्यान लई किस्सा ऐकलं त्या वाट्याचं. सगळं चित्र आमच्या समोर आलं. विश्वास नव्हता पण नाकारू शकत नव्हतो. आम्ही फसलो कसं? यापेक्षा त्या माणसाचा तुम्ही वाचले कसे हा प्रश्न महत्त्वाचा होता. ज्या पुढे कसे फसलो हा प्रश्न दुय्यम होता. आम्ही वाचलो कसे? आम्ही आता पार हादरलो होतो. आपल्याबरोबर हे कसं घडू शकतं? वाचलो यामुळे मात्र आम्ही मनोमन सुखावलो होतो. त्या माणसानं सांगितलं ते खरं खोटं देव जाणे, पण आम्ही काहीतरी विचित्र अघटित अनुभवलं होतं हे खरं होतं. तो उंबरठा ओलांडला असता तर? त्या माणसाला हात लावून उठवलं असतं तर? वाचलो, केदारने वेळीच रोखलं म्हणून वाचलो. यस केदार, तूच. मी, सुशा आणि प्रशांत केदारकडे उपकाराच्या नजरेने पाहू लागलो. केदार थोडा भावसळला. तेजा आई शपथ, कळतच नव्हतं रे अचानक मी काय बोलत होतो, काय करतोय, मी ते करतच नव्हतो रे. भाऊ, तुम्ही कारंजात मंदिरात पाठक भटजींना भेटा, समज सांगतील ते. त्या चहावाल्यानं आम्हाला सल्ला दिला. आम्ही कारंजात आलो. पत्ता विचारून पाठक गुरुजींकडे गेलो. ते मंदिरातच होते. तिथे जाऊन भेटलो. माझा स्नेहबंध मासिकातून त्यांच्याशी ओळख निघाली. त्यांनी आम्हाला मंदिरापुढे एका रूममध्ये नेलं. म्हणाले शांततेत बोलू. आम्ही त्यांना घडला प्रकार, चहावाल्याचं बोलणं सगळं सविस्तर सांगितलं. तुमची घेरी आली होती हे खरंय, पण महाराजांच्या कृपेने वाचलात. दैवी शक्ती होती तुमच्यासोबत. म्हणजे केदारच्या हातून कुठली तरी चांगली शक्ती आमचं त्या वाईट स्थितीत रक्षण करीत होती, मार्ग दाखवित होती. पाठक गुरुजींनी आता एक हिंट दिली होती आणि ते परत केले. दैवी शक्ती आमच्यासोबत कशी काय? आम्ही आधीपासूनच्या एक एक पैलूवर विचार सुरू केला. रस्ता चुकणं, निर्जन अनोळखी रस्ता, ते घर, पण तो न भिजलेला माणूस, प्रेतवत झोपलेली माणसं, केदारचं विचित्र वागणं, तो किलोमीटरचा गोंधळ, दोन्ही ओळखीचे वाटणारे चहावाले, यातली बरीच उत्तरं मिळाली, पण नवीन प्रश्न जन्माला घालूनच. दैवी शक्ती कोणती होती? केदारचं विचित्र वागणं का? पण केदारच का? याचं उत्तर आम्ही शोधायला लागलो, कारण त्याशिवाय मूळ आम्हाला सापडणार नव्हतं. आम्ही चौघे मित्र सोबत होतो, चौघही उपनयनीत, चौघही शाकाहारी. मी आणि सुशानं शू केली होती, केदारनं तर नव्हती केली. पण प्रसाद पण तर तिथेच होता. एक एक गोष्ट पडताळून पाहत होतो आणि तेव्हा अचानक सुशाला ट्रेस झालं. सॅक, केदारच्या पाठीवरची सॅक. हा एकमेव फरक चौघात होता. केदार सॅक दे.
मी केदारची सॅक उघडली. त्यात त्याच्या रोजच्या वस्तूशिवाय आणखी एक वस्तू होती. एक महत्त्वाची कडी आमच्याकडून सुटली होती. आम्हाला आमची सगळी उत्तरं तिथेच मिळाली. माझे डोळे विस्फारले गेले. सगळं चित्र माझ्यासमोर आलं. डोळे पाणावले. फ्रेंड्स, आपण एक महत्त्वाची कडी विसरत होतो. ते दोन गुरुजी आठवत आहेत? आपण त्या दिवशी त्यांना बस स्टँडवर सोडलं. त्यांची बॅग राहिली. केदारच्या सॅकमध्येच ती बॅग होती. पण त्या बॅगचा गुरुजींचा काय संबंध? अरे, संबंध आहेच. तो चौकातला गायब झालेला चहावाला आठवा. ओ माय गॉड, यस यस तेजा, यस. मी म्हणालो ना, ओळखीचा चेहरा आहे, तेच गुरुजी. आता मानोरातले ते म्हातारे चहावाले आठवा. हे ते दुसरे गुरुजी. हो, म्हणूनच तो चेहरा ओळखीचा वाटत होता. आम्ही अनुभूतीच्या उंबरठ्यावर होतो. मी ती बॅग उघडली आणि त्यात पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यात श्री गुरुचरित्र ग्रंथ होता. त्या भयान वाटेवर आम्ही जे निर्णय घेतले, सरळ चालत राहू, थांबायचं नाही, त्या घरात प्रवेश करायचा नाही, गाडी सुरळीत चालणं, केदारचं वागणं, हा सगळा त्या ग्रंथाचा प्रभाव होता. त्या शक्तीने अमावस्या संपेपर्यंत आमचं रक्षण केलं. केदारच्या सॅकमध्ये हा ग्रंथ होता आणि ती सॅक त्याच्या पाठीवर. फक्त केदारच का, या प्रश्नाचं उत्तर आता आम्हाला मिळालं होतं. आता चौघांच्या डोळ्यात वेगळीच चमक आली. देवाची कृपा समजा, मारुतीला नारळ फोडा, गुरूंचं दर्शन करा. तुम्ही लय नशीबवान, बघा, देवाची कृपा म्हणून सुटल्यात. त्या दोन्ही चहावाल्यांचे शब्द आठवले. आम्ही सुखरूप बाहेर पडल्याचं सगळं चित्र समोर होतं. ते कुणीतरी अवतारी असावेत. त्यांचं गाडीत बसणं, बॅग विसरणं हे सहज नव्हतं. आमच्यावर पुढे येणारं संकट ओळखून त्यांनी निर्माण केलेलं ते सुरक्षा कवच होतं. आणि त्या संकटाच्या काळातही त्यांची आमच्यावर नजर होती. आम्ही चौघं त्याच रूममध्ये पाणावल्या डोळ्यांनी शांत बसलो. चौघंही गुरुचरित्राचं दरवर्षी आता पारायण करतो. गुरूंनी अशा प्रकारे अनुभूती द्यावी हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. परंतु आज ते सत्यात साकार झालं आणि आम्ही महाराजांच्या मठात साष्टांग नमस्कार केला. तो भयान गूढ रस्ता, तो चकवा, ती घेरी, ते घर, ती प्रेत, हे सगळं आजही स्वप्नवत वाटतं. ती रात्र, तो प्रवास आमच्या आयुष्यातल्या भयान रात्रींपैकी एक होती. तेव्हा काय प्रसंग उभा होता, काय झालं असतं? गुरुचरित्राचा जागृत ग्रंथ, महाराजांवर दृढ विश्वास, आमच्या मदतीला कवच होऊन आला होता. तो ग्रंथ आता माझ्याकडे आहे. दरवर्षी मी त्याचं पारायण करतो. काळ आला होता पण वेळ आली नव्हती. ही घटना खरी आहे. हे कुठल्याही पद्धतीचं कथानक नाही. एका पिशाच्य शक्तीने गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला पण करू शकला नाही, कारण त्या गाडीत श्री गुरुचरित्राची पोथी ठेवली होती. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो चैतन्य नवनाथाय नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश.